चिका काकू आई 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 काय झालं इला त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला. काही औषध घेतली होती? ही गोळी दिली होती. ही टॅबलेटची डेट एक्सपायर झाली आहे. सिंधूमुळे तुझ्या आईवर ही अवस्था आली आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर सिंधूचा हात धरून घराबाहेर काढलं असतं त्यांनी. हॅलो सिंधू, काय झालं? मेडिकल काउन्सिल मधून फोन होता, माझं लायसन्स कॅन्सल केलंय. मी आईंना औषध दिलंय पण मी दिलेली स्ट्रीप ती नव्हती. बास, मला आता यावर अधिक चर्चा नकोय. खरं काय आहे ते मी स्वतः शोधून काढणार आहे. आता काकू प्लीज, आता तू या घरात पुन्हा पाऊलही टाकायचं नाहीस. काकू ऐका माझं, तू नी काकू, आता माझी गरज आहे काकू प्लीज. आता पुन्हा दार वाजव. सिंधूला घराबाहेर कोणी काढलं? मी काढलं. आईला इंजेक्शन द्यायचंय हे माहिती आहे ना? सिंधूने सांगितलं होतं ना सगळ्यांना? मी या मुलीला राजश्री जवळ फिरकू सुद्धा देणार नाही. तुझ्या आईपेक्षाही तुला हिचा पुळका का जास्त आहे? कारण जे काय घडलंय त्यात सिंधूची काहीही चूक नाहीये. आता तर माझ्याकडे त्याचा पुरावाही आहे. सिंधू, तुझ्यामुळे आजवर माझा प्रत्येक प्लॅन फेल झालाय. नशीब आत्ता तुझी साथ देत आहे ना, पण एक ना एक दिवस नशीब माझीही साथ दे, मग बघच मी तुझी कशी वाट लावते. तू कधीच राघव आणि सिंधूला वेगळं नाही करू शकणार. मधुताई,